नमस्कार, मी कल्याणी पात्रीकर देवळीकर। बाबू आयटम प्रकाशनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आकाशवाणीने मला काय दिले या कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आकाशवाणीचं आणि माझं नातं तसं जुनंच, कारण बाबांना रेडिओ ऐकण्याची आवड होती आणि त्यामुळेच कळत नकळत आकाशवाणीचे कार्यक्रम कानावर पडायचे। पण आपणही कधी आकाशवाणीत करिअर करू शकतो असं वाटलंच नव्हतं। नंतर माझी बहीण मृणाल आकाशवाणीला निवेदिका असल्याने आकाशवाणीचे मग सर्व कार्यक्रम आवर्जून ऐकायला लागले। एक दिवस काय झालं ना, मृणाल फॉर्म घेऊन आली, आकाशवाणीच्या जागा निघाल्या होत्या आणि मग सुरू झाली आमची परीक्षेची तयारी। अक्षरशः मी MBA परीक्षेला जितका अभ्यास नाही केला, त्या परीक्षेची जितकी तयारी नाही केली ना, तितकी तिने काही ताई म्हणत करून घेतली। आणि मग काय, आमच्याकडे सगळीकडे आकाशवाणीच आकाशवाणी। मात्र मृणालच्या अनुभवी मार्गदर्शनाला आणि तिच्या मेहनतीला यश आलं। मी परीक्षा दिली आणि उद्घोषिका या पदाकरिता माझी निवड झाली। मी रुजू झाले, प्रशिक्षण सुरू झालं आणि काही गोष्टी नव्याने कळू लागल्या। प्रभावी लेखन कसं करावं, कवितेचं वाचन कसं करावं, विषयाची मांडणी कशी असावी आणि त्याला गाण्यांची साथ कशी द्यायची, याचबरोबर हे सगळं करत असताना वेळ कशी पाळायची हे मला आकाशवाणीने शिकवलं। आकाशवाणीत एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की अभ्यास आणि वाचनाशिवाय आपण लेखन करू शकत नाही, आणि लेखन अधिक प्रभावी करण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास, वाचन आणि चिंतन यात सातत्यही तितकंच महत्त्वाचं। MBA मध्ये मी मॅनेजमेंट अर्थात व्यवस्थापन कसं करायचं असतं, एक व्यवस्थापक एक प्रभावी प्रबंधक कसा असावा हे शिकलो, पण आकाशवाणीत मात्र प्रत्यक्षात अनुभव। कार्यक्रम अधिकारी माननीय सौ अनुश्री पाठक मॅडम आणि श्री मनोहर पौणीकर सर हे दोघेही उत्तम प्रबंधक आहेत, अगदी आगळं वेगळंच व्यक्तिमत्व। स्क्रिप्ट रायटिंग पासून ते कार्यक्रम सादरीकरण करण्यापर्यंतचे अनुभवी मार्गदर्शन मला त्यांच्याकडनं मिळालं। सौ पाठक मॅडम तर अगदी आदर्श स्त्रीच, कदाचित माझ्यासारखंच तिथे काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला कधीतरी वाटलं असेलच की आपणही मॅडम सारखं कर्तृत्व वाढवावं। मी अनुभवलं की आकाशवाणी कर्मचाऱ्यांमध्ये फार एकात्मता आहे, सगळ्यांकडूनच बरंच शिकण्यासारखं आहे। बाबू आयटम प्रकाशनाचे मी आभार मानते की त्यांनी मला आकाशवाणीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली आणि मी माझी स्वरचित कविता तुमच्यापुढे प्रस्तुत करते। सृजनने एक संधी दिली कृतज्ञता व्यक्त करण्याची, सृजनने एक संधी दिली कृतज्ञता व्यक्त करण्याची, पण मनात प्रश्न उद्भवू लागले, आकाशवाणीने मला काय बरं दिले। मनात प्रश्न उद्भवू लागले, आकाशवाणीने मला काय बरं दिले। स्वतःची नवी ओळख दिली, सुप्त गुणांना वाव दिली, स्वतःची नवी ओळख दिली, सुप्त गुणांना वाव दिली, थांबलेल्या लेखनाला एक नवी उमेद दिली। मनात पुन्हा प्रश्न उद्भवू लागले, आकाशवाणीने मला काय बरं दिले। एक नवा आत्मविश्वास उमगला, सुविचारांचा सुगंध दरवळला, एक नवा आत्मविश्वास उमलला, सुविचारांचा सुगंध दरवळला, प्रगतीच्या या वाटेवरती नवनव्या पाऊल खुणा उमटले। मनात प्रश्न उद्भवू लागले, आकाशवाणीने मला काय बरं दिले। आयुष्याला नवी कलाटणी दिली, उत्साहाचे बळ दिले, आयुष्याला नवी कलाटणी दिली, उत्साहाचे बळ दिले, स्वयं विकासाच्या प्रवासाला एक नवी दिशा दिली। मनात प्रश्न उद्भवू लागले, आकाशवाणीने मला काय बरं दिले। हळूहळू कोडं उलगडायला लागलं, बरं का, हळूहळू कोडं उलगडायला लागलं, विचारांच्या ओघातून झळकायला लागलं, हळूहळू कोडं उलगडायला लागलं, विचारांच्या ओघातून झळकायला लागलं, मला एक उत्तम श्रोता बनवलं, आयुष्याला नव वळण दिलं, मला एक उत्तम श्रोता बनवलं, आयुष्याला नव वळण दिलं, लिखाणाला नवी झळाळी मिळाली,
लिखाणाला नवी झळाळी मिळाली, वक्तृत्वाची प्रतिमा उजाळली. लिखाणाला नवी झळाळी मिळाली, वक्तृत्वाची प्रतिमा उजाळली. आकाशवाणीच्या या अथांग सागरात सामावण्याची संधी मिळाली, संधी मिळाली. धन्यवाद.